सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. ठिकाण: नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी, गणेश देवतर्से. मोबाईल नंबर 93-25-42-22 आणि 77-09-80-59-05. आंबड ग्रामपंचायत कार्यालयावरती महिलांनी हंडा मोर्चा काढला आणि 15 दिवसांपासून गावामध्ये पाणी पुरवठा खंडित झाला आहे आणि ग्रामपंचायत कडून अद्याप कुठल्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नाहीये. त्यामुळे संतप्त महिला यांनी आंबड ग्रामपंचायत कार्यालयावरती हंडा मोर्चा काढला आहे. ग्रामपंचायतला टाळं ठोकून निषेध व्यक्त करण्यात आला. इंदोरी पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनमध्ये अडथळा निर्माण झालाय, ग्रामपंचायत काय करते, लवकर निर्णय घेऊन पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी माधव भोर तसेच तुकाराम बोर आदींसह आंबड ग्रामस्थांनी केली आहे. सहकार्य म्हणून आम्हाला फक्त सहकार्य करा. आम्ही 15-20 दिवस आले खाली आम्ही आठवतोय. पण मी म्हणतोय तुमचं म्हणणं ऐकून घेतो ना आम्ही. आमचं काय वाढीचं वाईट जरा तुमचं वाईट नाही ना चालू कारण वाढीला हे जे पाणी आता येतंय या पाण्यामध्ये भागत नाही का? नाही भागत. टँकर दर दिवसाचा वाढीचा पाण्याचा प्रश्न. टँकर काहीच होणार नाही तुम्हाला. डायरेक्ट पाणी चाललं पाहिजे. आता सध्या तांब्यावर पाणी प्यायलं नाही ना. 3 महिने झाली वाढी पाणीच नाही. उलट आम्ही असेल महिन्याला गेलो मोटरीवाले मध्ये तुम्ही भरपूर पाणी असलं काय अडचण नाही ना. सध्या पण मी काय म्हणतो पाणी कमी ना. प्रत्येकाला पाणी मिळालं पाहिजे बाबा. त्यांना विनंती करतो लगेच. गेली 15 दिवसापासून आंबड गावामध्ये पाणी पुरवठा पूर्णपणे खंडित आहे. आंबड ग्रामपंचायत झोपली का काय हेच आम्हाला कळना. आज इतके महिलांचे हाल होतात. वरच्या लिंबाच्या वाडीलाही पाणी नाही, खालच्या वाडीलाही पण पाणी नाही. गावामध्ये नळांना पाणी येत नाही. इकून तिकून 2-3 दिवसातून सोडलं तर ते खाजगी मोटरी लावून ते लोक उपसून घेतात. सामान्य लोकांचा फार मोठा प्रश्न आहे झालेला आहे. आणि इंदोरीची जी पाईपलाईन आहे ती गेले 3 वर्षापासून बंद आहे. ग्रामपंचायत झोपेत होती का काय? ह्यावर्षी इतका मोठा दुष्काळ असताना देखील जर ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असेल तर किती दिवस आम्ही वाट बघायची? नुसता उडवाउडवीचे उत्तर देतात. ते सांगतात आमचं काम चालू आहे, आम्ही तपासणी करतोय, आम्ही इथं खोदलंय, तिथं आम्ही पाईपलाईन कापली, तिथं चेकअप चालू आहे. महिन्यापासून आम्ही तेच ऐकतोय. पण आज फार मोठा गंभीर प्रश्न पाण्याचा समस्या उभी राहिलेली आहे. आज काही महिला, बऱ्याचशा महिला हंडा मोर्चा घेऊन ग्रामपंचायतवरती आल्या होत्या. कसं ना कसं त्यांना आम्ही थांबवले. पण ह्या पुढे जर आम्हाला एवढ्या 4-8 दिवसात पाणी मिळालं नाही तर फार मोठा तीव्र याचा निषेध केला जाईल. ग्रामपंचायतनं अजूनही ह्या गोष्टीची दखल घ्यावी आणि इंदोरची जी लाईन आहे पाईपलाईन ती चालू करावी. नुसते उडवाउडीचे उत्तर देऊन चालणार नाही. प्रत्यक्षात कृतीमध्ये उतरा हीच आमची माफक अपेक्षा आहे. जर तुम्ही प्यायला पाणी देत नसाल तर काय तुमचा उपयोग आहे? आम्हाला फक्त प्यायलाच पाणी द्या हेच आम्ही मागतोय ना. दुसरा काय मागताय महिला? त्यांना काय अपेक्षा आहे? तुमच्या कामाची अपेक्षा नाही आणि तुम्ही काय करताय याच्याशी आम्हाला काहीच घेणं देणं नाही. पण आम्हाला प्यायला पाणी द्या. ज्या हक्काने तुम्ही पानपट्टी मागायला येता आमच्याकडं मार्चच्या अखेरमध्ये, त्यावेळेस आम्ही तितक्याच हक्कानं तुम्ही आम्हाला पाणी प्यायला द्या. आणि तेवढा जर अधिकार आम्हाला नसेल तर तुमचा पदावरती राहण्याचा अधिकार नाही. तुम्ही लगेच खुर्च्या खाली केले तरी चालतील. सचिन खरासी, 24 तास, अकोले. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत OT टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा
आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग, BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण, थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे, मोबाईल नंबर 84-68-81-64-40, 92-09-87-34-30, 82-37-64-32 आणि 82-37-54-04-32.